तुम्ही बघत आहात जनमत मराठी। मुंबई नाशिक महामार्गावर बर्निंग कारचा थरार मुंबईहून नाशिकच्या दिशेने येत असताना जुन्या कसारा घाटात घाट चढून आल्यावर टोप पारोजवळ महिंद्रा XUV कार क्रमांक MH04HF3641 या कारने पेट घेतल्याची घटना घडली। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असून चालकाने प्रसंगावधान राखत गाडी बाजूला उभी करत सर्वांना बाहेर काढले, यामुळे जीवितहानी टळली। जुना कसारा घाट एक तासापासून खबरदारीचा उपाय म्हणून वाहतुकीस बंद असून ट्रॅफिक नवीन कसारा घाटातून वळवण्यात आली। महामार्ग पोलीस केंद्र घोटी रूट पेट्रोलिंग टीम घटनास्थळी उपस्थित असून इगतपुरी नगर परिषदेचे अग्निशमन दल, टोल नाक्याचे अग्निशमन दल, महिंद्रा अँड महिंद्राचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले। आग आटोक्यात आणण्यात बऱ्यापैकी जबाबदारी न्याय हक्काची।